विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या चित्राचे निरीक्षण करा बरं. काय दिसते चित्रामध्ये? तो मुलगा फळं धुताना, फळं चिरताना व फळं खाताना दिसतोय. त्यांना आता आपण योग्य क्रम देऊ. फळं धुतोय त्याला आपण एक नंबर देऊया. नंतर फळ चिरतोय तो त्याला दोन नंबर. आणि फळ खातोय त्याला आपण तीन नंबर देऊया. हे दिले त्याला आपण क्रमांक. आता पुढील चित्राचे निरीक्षण करावर. बघा काय दिसतंय चित्रामध्ये. गॅसवर दूध उकळताना दिसतंय. ती मुलगी दूध पिते व एका चित्रामध्ये त्या मुलीची आई दूध ओतताना दिसते. आता याला आपण क्रम देऊया. गॅसवर दूध ठेवलं त्याला आपण एक नंबर देऊया. नंतर त्या मुलीच्या एक ग्लासमध्ये दूध ओतते त्याला दोन नंबर. आणि ती मुलगी दूध पिते त्याला तीन नंबर. हे दिले आपण त्याला क्रमांक. आता पुढील चित्राचे निरीक्षण करा बरं. हा, तो मुलगा ब्रश करतोय, आंघोळ एका चित्रामध्ये आंघोळ करतोय, एका चित्रामध्ये झोपलेला, एका चित्रामध्ये तो अभ्यास करतोय. आता आपण त्यांना दिनक्रमानुसार क्रमांक देऊया. सुरुवातीला काय येईल बरं? बरोबर, तो झोपलेला आहे त्याला एक क्रमांक. नंतर झोपेतून उठून झाल्यानंतर आपण काय करतो? ब्रश. बरोबर, ब्रश करतो त्याला आपण दोन नंबर देऊया. नंतर ब्रश झाल्यानंतर आपण आंघोळ करतो म्हणून त्याला आपण आंघोळीला तीन क्रमांक देऊया. आणि आंघोळ झाल्यानंतर आपण अभ्यास करतो त्याला आपण चार क्रमांक देऊया.